नमस्कार, अस्मिता ब्लाउज क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 34 छातीचे पेपर कटिंग, कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग दाखवले होते. त्या पेपर कटिंगवरूनच मी हा व्हिडिओ आता तुमच्याबरोबर शेअर करत आहे. स्टिचिंगचा व्हिडिओ मी शेअर करत आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहिल्यांदा आपण कटोरीला टक्स मारून घ्यायचं आहे. मी अर्ध्यावरती घडी घातलेली आहे. दोन्ही भागावरती खालून 1.5 इंच आणि वरती 2.5 इंच असं मी हे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. तोच भाग मी दुसऱ्या कटोरीवरती ठेवून तसेच निशाण उठवलेले आहे. खालून 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन आणि वरती 2.5 इंचाचा टक्स मी घेतलेला आहे कटोरीसाठी. आता आपण शिलाई मारलेली आहे. परत दुसऱ्या कटोऱ्यावरती पण आपण शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्ही पाहत असाल कटोरीचा टक्स किती सुंदर आलेला आहे. परत एकदा शिलाई मारून पक्की करून घ्यायची आहे आपण. मी कधीही शिलाईचा टक्स कट करत नाही, तो आतमध्ये दुमडून परत त्याच्यावरती एक टेप मारून घेतलेली आहे. दोन्ही आपले कटोरे तयार झालेले आहेत. आता बघत असाल तुम्ही कटोरीचा मध्यभाग मी दाखवलेला आहे तुम्हाला. वरच्या टोकापासून खालीपर्यंत हा मध्य येतो. आता साईड पार्टवरती मी कटोरा ठेवलेला आहे. टेपच्या 2 किंवा 3 रेषाचं शिलाई मार्जिन घेऊन मी साईड पार्ट कटोरीवरती ठेवून शिलाई मारून घेतलेली आहे. टेपची 2 किंवा 3 रेषा एवढीच मी शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे. आणि 2 टिपा मारल्यानंतर शिलाई पक्की होऊन जाते आपली. आता दुसऱ्या साईड पार्टवरती मी कटोरा ठेवून शिलाई करून घेतलेली आहे. आणखीन एक टिप मारून मी शिलाई पक्की करून घेतलेली आहे. आता आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे मी दोन्ही पार्टना कटोरा टक्स पॉईंट व्यवस्थित आलेले आहेत. दोन्ही कटोरे व्यवस्थित आलेले आहेत किंवा शिलाई खाली राहीतसुद्धा नाही आहे. आता आपण योगपट्टी जोडून घ्यायची आहे. कटोऱ्याच्या सरळ भागावरती मी योगपट्टी ठेवलेली आहे. सरळ भागावरती सरळ भाग ठेवून शिलाई मार्जिन थोडं ठेवून मी शिलाई मारून घेतलेली आहे. परत आतून बघून घ्यायचं आहे आपली शिलाई व्यवस्थित बसली की नाही ती. परत मी दुमडी घातली होती पण परत आता आपण एकदा चेक करून घ्यायचे पाठीमागच्या भागावरती, पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग समान आलेले की आहेत की नाहीत. मागे पुढे झाले तर फिनिशिंग आपलं व्यवस्थित येत नाही. म्हणून मी पाठीमागचा भाग ठेवून तुम्ही पाहत असाल दोन्ही भाग आपले समान आलेले आहेत. आता परत मी आतमध्ये दुमडी घालून अस्तरचा कपडा वरती ठेवून शिलाई मारून घेणार आहे. पक्की शिलाई करण्यासाठी आणखीन एक टिप मारून घ्यायची. परत दुसऱ्या कटोऱ्यावरती योगपट्टी ठेवून शिलाई मारून ही पण योगपट्टी सरळ भागावरती सरळ भाग ठेवून मी टिप मारून घेतलेली आहे. परत आतमध्ये भाग मी दुमडलेला आहे आणि वरती अस्तरचा कपडा घेऊन परत त्याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे.
परत तसंच टीप पक्की करण्या शिलाई पक्की करण्यासाठी आणखीन एक टीप मारून घेतलेली आहे. परत आतून कपडा बाहेर काढलेला आहे मी, दुमडलेला कपडा मी बाहेर काढून काढलेला आहे. कपडा मागे पुढे झाला असेल तर कट करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन्ही योगपट्ट्या आपल्या समान आलेल्या आहेत, एका रेषेत आलेल्या आहेत. आता खालून आपण एक शिलाई मारून घ्यायची योगपट्टीच्या. कपडा मागे पुढे झाला असेल तर कट करून घ्यायचा. आता आपण हुक पट्टी लावून घेणार होतो. पुढे अर्धा इंच पट्टी मी सोडलेली आहे आणि वरून टीप मारून घेतलेली आहे. परत आपली हुक पट्टी आतून दाब टीप द्यायची आहे आणि कपडा आतमध्ये दुमडून घ्यायचा आहे. सरळ भागावरती मी अस्तरचा कपडा ठेवून घेतला होता आणि आतमध्ये दुमडून वरून टीप मारून घ्यायचे. ही आपली हुकपट्टी तयार होते. मग मी आतमध्ये दुमडून वरून टीप मारून घेतलेली आहे. राहिलेला कपडा कट करून टाकायचा. आता आपण आईपट्टी तयार करायची आहे. अस्तरच्या भागावरती मी आतल्या भागावरती मी थोडं मार्जिन ठेवून आईपट्टी लावायची. एक टीप देऊन घेतलेली आहे, परत एक दाब टीप देऊन घ्यायची आणि परत राहिलेले आपण जे अस्तरचा कपडा ठेवला होता तो आतमध्ये दुमडून घ्यायचा. आतमध्ये दुमडून घेऊन परत टीप मारून घ्यायची. ही आपली कच्ची टीप मारून घ्यायची असते आय करण्यासाठी. 4 किंवा 5 नंबरची ही टीप मारावी लागते. पाहत असाल तुम्ही बरोबर 5.5 कटोरा माझा तयार झालेला आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले सुद्धा आहे. आता आपल्या गळ्याचा आकार आपल्याला थोडासा जर डीप पाहिजे असेल तर आपण दोन्ही गळ्यांचे आकार व्यवस्थित करून घ्यायचे आणि कात्रीने कट करून टाकायचा कपडा. दोन्ही आकार मी व्यवस्थित एकसारखे करून घेतलेले आहे. आता आपण गळ्याला गोट मारून घ्यायचं आहे. गोट मारताना मी तिरकी पट्टी कट केली होती. 1 इंचाची मी पट्टी ठेवलेली आहे. कपडा कमी असल्यामुळे मी 1 इंचाचीच पट्टी काढली आहे. तुम्ही नवीन असाल तर तुम्ही 1.5 इंचाचीच पट्टी काढा, म्हणजे शिलाई करताना आपल्याला काही अडचण येत नाही. आतमध्ये पट्टी दुमडावी लागते. राहिलेला कपडा कट करून टाकायचा आहे. आता गोटमध्ये आतमध्ये दुमडी मारायची आणि वरून टीप मारून घ्यायचे. गोट कुठेही ओढायचं नाही. पट्टी मारताना कुठेही गोट ओढायचं नाही. ओढल्यामुळे गळ्याला आकार वेगळा येतो. गोट मारून झालेला आहे माझा. त्याच गोटवरती मी लगेच आता आपली आई पट्टी लावली होती, आय करून घेणार आहे. आयसाठी मी निशाण मारून घेतलेले आहेत.
आपली आई तयार झालेली आहे. आता दुसऱ्या भागाचे मी गोट लावून घेणार आहे. कुठेही गोट ओढायचं नाही. आतमध्ये धुमडी देऊन परत गोटवरती टीप मारून घ्यायची आहे. शिस्तीत आपण गोट मारून घ्यायचं आहे, म्हणजे गोटमध्ये आपल्याला कुठेही कपडा खेचल्यासारखा दिसत नाही. दोन्ही गोट आपले मारून झालेले आहेत. आता मी बाहीचे दोन्ही पाट घेतलेले आहेत. आमोरासमोर दोन्ही भाग ठेवलेले आहे. एका बाजूला पुढचा भाग आणि त्याच बाजूचं समोर बाजूला बाहीचा दुसरा भाग ठेवलेला आहे. म्हणजे आपले बाही जोडताना मागे पुढे भाग होत नाहीत किंवा दोन्ही भाग समान होत नाहीत. अशा पद्धतीप्रमाणे ठेवल्याने अस्तरच्या कपड्यावरती मी जोडून घेतलेलं आहे. आता आपण कपडा अस्तरचा कपडा ब्लाऊज पिसाच्या कपड्यावरती जोडून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीप्रमाणे आपण सेम दोन्ही भाग जोडून घ्यायचे आहेत. अस्तरचा भाग वरती करून परत साडीच्या ब्लाऊज पिसाच्या कपड्यावरती पलटी करून वरून सरळ टीप मारून घ्यायचे. राहिलेले कपडा आता आपण कट करून टाकायचा आहे. पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग व्यवस्थित आले की ते बघायचे. आपण 1/2 इंच पुढच्या भागामध्ये जे मार्जिन ठेवलं होतं ते व्यवस्थित आलं आहे का ते पाहायचं. म्हणजे आपण पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग जोडताना काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही पाहत असाल, मी व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. दोन्ही भाग समान आहेत का ते पाहून घ्यायचे. मागे पुढे असतील तर कट करून घ्यायचे. आता ही ब्लाऊज पीसची लेस आहे, ती मी बाहीवरती जोडून घेणार आहे. थोडीशी दुमडी द्यायची. परत लेसला शिलाई मारून घेऊया. बाहीचा मध्य काढून मी दोन्ही भागाला व्यवस्थित पुरेल अशी ही लेस लावून घ्यायची. दोन्ही भाग मी तयार करून घेतलेले आहे. आता आपण शोल्डर जोडून घेऊया. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या भागाचे पाठीमागच्या भागाचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती शेअर केलेला आहे. तो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक पाहू शकता आणि तो व्हिडिओ नक्की पहा. परत आतमध्ये घेऊन 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडायचं आहे आणि टीप मारून घ्यायची आहे शोल्डरसाठी. त्याच्यामुळे शोल्डर आपली उतरतही नाही, नकळसे तिरकी टीप घ्यायची. त्याच्यामुळे शोल्डर आपली व्यवस्थित बसते. तुम्ही पाहू शकता मी तिरकी टीप घेतलेली आहे.
गळ्याकडच्या भागाकडून नकळं असं तिरकं घ्यायचं, म्हणजे आपली शोल्डर उतरत नाही. आणि मागे पुढे करून शोल्डर पक्की करून घ्यायची. काही थोडा भाग मागे पुढे झाला असेल तर कट करून घ्यायचं. आता आपण बाही जोडून घेऊया. तुम्ही पाहू शकता माझी बाही जोडताना ओढायची नाही, ओढल्यामुळे बाही व्यवस्थित बसतही नाही. व्यवस्थित माझी बाही व्यवस्थित आलेली आहे. परत एक टीप मारून घ्यायची म्हणजे शिलाई आपली पक्की होऊन जाते. बाईचा कपडाही माझा राहिलेला नाही आहे, व्यवस्थित बाई झालेली आहे. आता आपण दोन्ही बाही बघत असाल एका रेषेत आहेत, मागे पुढे झाले तर त्याचं फिटिंग व्यवस्थित येत नाही. फिटिंगची शिलाई वरती आपण एक कच्ची टीप मारून घ्यायची आहे आणि आतमध्ये परत फिटिंगची शिलाई द्यायची आहे. आता मी ब्लाऊज पीस उलटा केलेला आहे, कडेने एक टीप मारून घ्यायची. दोन्ही साईडला आपण एक एक टीप मारून घेतलेले आहेत कडेने. बाही जोडत असताना बाही राहिली तर परत मग जे आपण बाहीचा पुढचा आकार असतो तो बदलतो, त्याच्यामुळे बाही व्यवस्थित पुरली पाहिजे. आता आपण फिटिंगची शिलाई मारणार आहोत. 8.5 छातीचा चौथा भाग, बाही घेर 5.5 आणि आपला कमरेचा 28 चौथा भाग 7 इंच. त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी मग आपण फिटिंगची शिलाई मारून घेणार आहोत. हे मापे टाकून घेतलेली आहे आणि आता आपण शिलाई मारून घ्यायची. माझी फिटिंगची शिलाई एका सरळ रेषेत आलेली आहे, तुम्ही पाहत असाल. फिटिंगची मी मापे टाकलेली आहे त्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की माझी फिटिंगची शिलाई एका रेषेत आलेली आहे. कुठेही पाठीमागे आपल्याला चून पडत नाही, त्याच्यामुळे आणखीन एक 2-3 टिपा मी मारून घेणार आहे. त्या बाजूला मी टीप मारून घेतलेल्या आहेत. आता आपला हा कटोरी ब्लाऊज व्यवस्थित पूर्णरित्या तयार झालेला आहे. तुम्ही पाहत असाल व्हिडिओमध्ये हा पाठीमागचा भाग आहे, व्यवस्थित एका रेषेत फिटिंगची शिलाई आल्यामुळे कुठेही चून पडत नाही. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.